पुरामुळे कोल्हापूरकरांच्या 2019 आठवणी ताज्या झाल्यात. अशातच एक धडकी भरवणारं दृश्य समोर आलंय. कोल्हापुरात एक तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेला. अवघ्या काही सेकंदात हे सारं घडलं. पुराच्या पाण्यात या तरुणानं बाईक घातली, पण पाण्याच्या वेगामुळे बाईक पुढे जाईनात. बाईक बंद पडली आणि ओढ्याच्या पाण्यात वाहून जाऊ लागली. अशातच बाईक पकडण्याच्या नादात हा तरुण पाण्यासोबत वाहून गेला. पाहुयात अवघ्या काही सेकंदात नेमकं काय घडलं. कोल्हापूरच्या चंदगड इथं कडलगे खुर्द ओढ्यावर ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत अभिषेक पाटील हा तरुण वाहून गेला. त्याच्या सोबतचा तरुण बचावला, पण अभिषेकवर मात्र काळानं घाला घातला. अभिषेक हा नुकताच एअर इंडियामध्ये नोकरीला लागला होता. तो सुट्टीसाठी गावी आला होता. लवकरच तो सुट्टी संपवून ड्युटीवर रुजू होणार होता, पण पावसानं घात केला. पावसाच्या पाण्यात बाईक घालणं अभिषेकला चांगलंच महागात पडलं. अवघ्या काही सेकंदात होत्याचं नव्हतं झालं. या दुर्घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये. 2019 प्रमाणेच याही पुराचा अंदाज कोल्हापूरकरांना आला नाही. अशात पावसाच्या पाण्यात बाईक घालणं तरुणाच्या जीवावर बेतलं. तुम्ही असं धाडस करू नका.